शुभ सकाळ मित्रांनो, इथे मी माझी कामं आवरते कारण की मी एक रेसिपी बनवली आहे. सो मी त्याची भांडी घासते. बरं, आता सकाळचे वाजत आहेत 11 आणि माझं अर्ध जेवण झालं आहे. आता ब्लॉगच्या पुढच्या स्टेपला तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळणार आहे. आणि इथे आज आम्ही जाणार आहोत कीर्तीच्या घरी तिच्या बाळाला पाहायला. सो त्यासाठी मला सगळं असं लगबग करायचं आहे. तर ही आहे माझी तयारी जी मी आता करते आहे. गुड आफ्टरनून मित्रांनो, आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जाओ. तर आज आपण जाणार आहोत कीर्तीकडे तिच्या बाळाला बघायला. तर आमच्या प्रवासात कोण कोण भेटणार आहे आम्हाला तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आता जी पुढे रेसिपी दाखवते आहे ती मी करून झालेली आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे तारल्याचे हुमण. ते तुम्ही बघा कारण मला वाटलं मी दाखवलं म्हणून, नंतर कळालं मी दाखवलंच नाही तुम्हाला. सो आता बघा आणि चला दिवसाची छानशी सुरुवात करूया. आजचा दिवस तर खूपच छान जाणार आहे. किचनमध्ये आली आहे आणि आज मी तुम्हाला तारल्याचे हुमण करून दाखवणार आहे. तर मी त्याच्यासाठी साहित्य तयार ठेवलं आहे, तुम्हाला दाखवते. हा एक नारळाचा किस आहे आणि त्याच्यात थोडंसं हळद घातली आहे. त्याबरोबर 7 ते 8 लाल मिरच्या आहेत सुक्या. त्याचबरोबर 4 लसणाच्या बोई आहेत. 5 काळी मिरी आहे. त्याचबरोबर थोडीशी 2 चमचे धणे आहेत आणि ही थोडीशी चिंच आहेत आणि ही कोकम जी आपल्याला शेवटला घालायची. सर्वात पहिली आपल्याला एवढं हे कोकम साईडला केलं तर बाकीचं सगळं एकत्र करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे वाटण. त्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. आलेलं आहे, आता हे वाटून घेते मी. तर आपल्याला हे वाटण तयार आहे आणि हे उरलेलं वाटण मी वाटून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. मण आहे ह्या इथे मी डायरेक्ट टोपात घातलं आहे वाटलेलं वाटण. काही नाही, तेल वगैरे काही घातलं नाही आहे. आणि ह्याला उकळ येण्यासाठी पहिले जे आपण ह्याच्यात पाणी घालूया थोडं, थोडं पातळ व्हायला पाहिजे ते घट्ट झालं आहे. आता मी ह्याच्यात मीठ घालते. तर आता ह्याच्यात मी मीठ घालते. चला आता ह्याला थोडीशी अशी उकळ आली ना, त्यानंतर आपण हे फिश, हे जे फिश आहेत याला म्हणतात छोटे बारके तालले. हे खूप छोटे आहेत, ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात. तर आपण आता ह्याच्यात घालणार आहोत. ही तिरफळ आपल्याला आता धुतली आहेत मी. आता आपल्याला ही 4च, मी जास्त नाही घेत, मला तिरफळ नाही आवडत. मी 4-5च घातली आहेत. तर आपल्याला बघू शकता ह्याला जर अशी हे आली आहे उकळ कशी. आता आपण या क्षणी हे मासे घालूया. आई हे नुसते तळ. आता आपण हे घालूया मासे. पण हे कोकम घालणार आहोत. कोकम घालायचे राहून गेले होते. आणि आपली करी तयार आहे. काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? मला पण नाही माहिती किती म्हणता गे आई. एका आईला पण नाही माहिती. म्हणजे हे वेगळं फ्रूट आहे. आतमध्ये ना कसला क्रीमिश म्हणता येणार नाही, येल्लोश कलर आहे आतमध्ये. मी नंतर तुम्हाला खाऊन दाखवते. असतील अजून. ही अवस्था बघताय मी आता आंघोळ करणार आहे. आणि त्या अगोदर आमच्या घरी आज आणलंय खेकडे
तर ते खेकडे फ्राय करणार आहे ते लोक, फिनिश करणार आहे फ्राय, कारण की माझं काम मी केलं आहे. आणि तर रेडी झाली आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की मी, मला जर 2 टायमिंग दिला तर मी 1:30 तयारी करून राहते, तर माझी तयारी झालेली आहे. आता प्रिनेश आला की त्याची तयारी करेन आणि आम्ही 2 निघणार आहे. अजून तर 2 नाही आहेत, सो तरी पण मी रेडी राहिली आहे. आणि माझ्याकडून कोणाला लेट नको व्हायला, असं नको म्हणायला की तुझ्यामुळे उशीर झाला. आम्ही फायनलीच चाललो आहे. ए यारे दिनेश, प्रिनेश ते नाही घ्यायचं, ठेव ते. ते कशाला घेतोय? आईक सांगले बसून येता म्हणून. हा आईक सांगूया. आई येता गे, आई येता, पण पळून धावतो ना कोणतरी. चला चला चला, कसलं आहे काय माहिती हे झाड. चलो अभी गेटला आहे पेरू, घे हेल्पिंग. चला चला, माका वहार म्हटले किती असतं ते. चला दोघ पण. आणि इथे मी आहे. ते आले तुमच्या गॅरेज मध्ये गाड्या लागल्यात. चलो चलो सावकाश ठेवते. थांब थांब, मला बसू दे. लगाव भैया तातू पैता पै तर आपल्या आता या प्रवासात आमच्यासोबत आहे पल्लवी दीदी आणि वेदू आणि सारंग. हो तर दीदीला आम्ही पिकअप केलं, बट दीदी गाडीत बसताना मी शॉट नाही शूट करू शकली. हा सारंग आहे आणि पुढे दिनेश बसला. आणि प्रिनेश बघा, त्याला जागा असूनसुद्धा तो बसला नाही मांडीवर. मी तुम्हाला माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये जेव्हा मी कीर्तीकडे जात असते तेव्हा हा ब्रिज दाखवते, पण हा ब्रिज फक्त ब्रिज नाही आहे, तर या ब्रिजच्या पलीकडे जे गाव आहे त्या आठवणी आहेत आमच्या. त्याचं कारण मी कधीतरी नक्की सांगेन एक स्पेशल ब्लॉग करून, पण हा ब्रिज आमच्यासाठी खूप खास आहे आणि त्याच्या जवळ पुढचं गाव आहे ते सुद्धा आमच्यासाठी खूप खास आहे. काय आहे ते मी नेक्स्ट काही ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला. बरं, आत्ता आम्ही चाललो आहे कीर्तीकडे आणि आम्ही इथे सर्व एक्साइटेड होतो कीर्तीला भेटायला.
तर हे आम्ही पोचलो आहोत साखळीमध्ये, आणि साखळीमध्ये कीर्ती राहते हरवळ्यामध्ये. अजून थोडासाच रस्ता आहे कीर्तीच्या घरी जायला आम्हाला. आता आम्ही पोचलो आहोत कीर्तीच्या गावात. किती सुंदर गाव आहे. इथे आलं ना की मला माझ्या माहेरची म्हणजे डिग्न्याची आठवण होते. काहीसं असाच नजारा आमच्या गावचा सुद्धा आहे, तुम्ही पाहिलाच असेल. मला तर हे गाव खूप जास्त आवडलं, कारण की हे गाव असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. आणि आमचं डिग्ने गाव तर तुम्ही पाहिलंच असेल की ते पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. तर इथे आम्ही कीर्तीच्या घरी आता पोचणारच होतो, आणि तेच मी दीदीला दाखवत होती की इथे डोंगर दरी बघ कसे आहेत, आणि तिथून झरे वाहतात, आणि या डोंगराच्या ना वरतून इंद्रधनुष्यसुद्धा येतो, पण अजून तर आला नाही आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट पावसातच येतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी कीर्तीच्या गावी आलेली तेव्हा एकदा मला दिसलेला. तर कधी असं परत आली आणि दिसलं तर तुम्हाला नक्की दाखवेन. तर तेच मी दीदीला सांगत होती की हे गाव किती सुंदर आहे, आणि इकडे लोकवस्ती एवढी जास्त नाही आहेत पण आहे. चला तर आपण थोड्या वेळाने भेटू. आता मी काय आतमध्ये शूट नाही करणार, थोड्या वेळाने भेटू आपण. इथे आम्ही आता परतीचा प्रवास करतोय. कीर्तीला भेटलो, प्रदीपला भेटलो, त्याचबरोबर बाळाला भेटलो, आणि आमच्या आरूला सुद्धा भेटलो. खूप छान वाटलं सर्वांना भेटून, त्यांच्या फॅमिलीला भेटून. काय झालं की न्यू बेबी बॉर्न आहे, सो त्यामुळे मग मी विचार केला की नको शूट न केलेलं बरं. ऑफकोर्स ते लोक अनकम्फर्टेबल असतील आणि ते छान नाही वाटत. पेट्रोल पंप कडे आलोय. प्रिनेश झोपलाय. झोपलाय प्रिनेश. दिनेश बहुत लाईन है भैया, बहुत लाईन है. तर जस्ट नाव आम्ही घरी आलोय, आणि खूप छान वाटलं कीर्तीला भेटून, बाबूला भेटून. आणि मी तिथे शूट नाही केलं कारण की बाळ अजून ते जास्त दिवस पण नाही झाले, आणि सर्व होते तिथे, तर ऑफकोर्स त्या लोकांनाही थोडं आवडलं नसतं, म्हणून मग मी शूटच नाही गेलं तिथे. तर खूप छान वाटलं बाबूला भेटून, बायला भेटून, सगळ्यांना भेटून, आणि आज आमच्यासोबत दीदी पण होती. सो आजचा दिवस खूप छान गेला. आणि आता मी दिनेशला सांगितलं आहे पाणीपुरी आणायला, सो तो आणणार आहे पाणीपुरी. तर आल्यावर तुम्हाला सांगते. आता तू पण आता मी चेंज करते. इथे प्रिनेशने चेंज केलेलं आहे, आणि मी उपाशीच गेली तिकडे. मला एकतर भूक इतकी लागली आता सध्या. सो हां, चला आता मी जरा तयारी म्हणजे चेंज करते कपडे, आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. आणि हे कानातले कसे वाटत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सूट होत आहेत ना, म्हणजे माझी चॉईस इतकीही वाईट नाही आहे, हो ना. इथे प्रिनेश पाणीपुरी खातोय, आणि इथे मी पण आता पाणीपुरी खाते. मला
मला मुंबईच्या पाणीपुरीची इतकी सवय झाली आहे, त्याला ती सवय मोडली आहे माझी. आणि माझ्या इकडची पाणीपुरी पण आवडते, रादर आवडून घ्यावी लागते. तर हा या पाणीपुरी खायला, खूप दिवसाने खाते. चला आम्ही आमची पाणीपुरी एन्जॉय करतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. असा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि हा ब्लॉग मी इथे एंड करते, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे दिनेशचा बर्थडे. कारण की उद्या आहे दिनेशचा वाढदिवस, उद्या आहे 25 तारीख आणि आमच्या दिनेश बाबाचा बर्थडे आहे. सो त्याचं सेलिब्रेशन असेलच आणि मी खूप एक्साइटेड आहे उद्या. आणि आजच रात्री मी 12 वाजता त्याला विश करणार आहे. सो स्टे ट्यून. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे. तर भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.